नमस्कार मित्रांनो, मराठी सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2021-22 यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 यासाठी 9,00,000 निधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेच्या उद्देशाने की प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेताची योग्य प्रकारे मशागत करू शकेल यासाठीच राज्य पुरस्कृत केंद्राची ही योजना आहे. तर यामार्फत शेतकऱ्यांना 50% अनुदान, तसेच इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान, तसेच 1.25 लाख ते 1 लाख या दरम्यान हे अनुदान देण्यात येणार आहे. तर सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2021-22 राबवण्यासाठी रुपये 9,00,000 निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत हा 26 ऑक्टोंबरचा GR तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे हे आपण पाहूया. तर मित्रांनो, शासन निर्णय सन 2021-22 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये 9,00,000 रकमेच्या कार्यक्रमास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा रुपये 1.25 लाख यापैकी कमी असेल, म्हणजेच जे रक्कम कमी असेल ते, आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा रुपये 1 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असे या GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जवळपास 6 लाखाचा ट्रॅक्टर, 5 ते 6 लाखाचा ट्रॅक्टर हा 50% किंमत, म्हणजेच जवळपास 2.5 ते 3 लाख होतो आहे. पण या योजनेमार्फत जवळपास 1 ते 1.25 लाखापर्यंतच हे अनुदान मिळणार आहे. तर हे कसे, म्हणजेच जी रक्कम कमी आहे तीच शेतकऱ्यांना अनुदानामार्फत देण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण GRची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही GR पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट्ससह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.